म्हणजे कसं असतं माहिती का की म्हणजे माहेरची साडी, माहेरचं कुंकू, माहेरची हळद, माहेरचं हे, माहेरचं ते, असं बऱ्याच गोष्टी, बरेच चित्रपट तुम्ही बघितले असतील. गमत कशी आहे माहिती का की म्हणजे एखादी मुलगी लाडात वाढलेली असते, आई बापांनी लाडात वाढवलेलं असतं, मग ती लग्न करून सासरी जाते. हो की नाही? काय म्हणजे त्या मुलीचे काय मनाची हालत होत असेल याच्यावर आपण बरेच चित्रपट आपण बघितलेले आहेत, याच्यावर आपण बऱ्याच वेळा चर्चा सुद्धा केलेली आहे. पण मला असं वाटतं की ही नाण्याची एक बाजू आहे. नाही म्हणजे बरोबर आहे की मुलगी सगळे आई वडिलांपासून लांब जाते, सासरी जाते, हे सगळं बरोबर आहे. पण मग मुलाचं काय? नाही का? नाही म्हणजे कसं आहे की सासरी गेल्यानंतर मुलगा विचार करत असतो आपली पत्नी आहे, आई वडिलांना सोडून आलेली आहे, आपल्यासाठी आलेली आहे, त्यामुळे तिला एक वेगळं महत्व आहे तिची त्याच्या मनात. आणि आपल्या आईने वाढवलेलं असतं मुलाला, त्यामुळे मुलाच्या मनात आईबद्दलही तेवढंच महत्व असतं. त्यामुळे या दोघांच्या मध्ये कदाचित त्या मुलाचं सँडविच होण्याचे चान्सेस असतात की नाही. मग ही दुसरी बाजू आपण लक्षात घ्यायला पाहिजे असं माझं आपलं एक छोटस मत आहे. बरं का? काय माझ्या घरी गोष्ट वेगळी आहे. माझ्या घरी कसं होती नाही, माझ्या घरी कसं होती का, माझी आई आणि माझी बायको जेव्हा स्वयंपाक करत असतात ना, तेव्हा मी भूमिगतच असतो. लपडत नको ना, डोक्याला त्रास नको. आणि जे काही बनवलं असतं ते पट 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 खाऊन बाहेर पडतो. हे कसं बनवलं आहे पदार्थ असं आईने किंवा बायकोने विचारण्याच्या आत हात धुऊन मी बाहेर पडतो. अशा गणवी काळे आपल्याला खेळायला लागतात. असाच एक गणवी काळा खेळणारा माझा अतिशय जवळचा मित्र आलेला आहे. हिचा बा म्हणजे हिचे वडील म्हणजे रित्सा बरं का हिचं नाव रित्सा. तर रित्साचे वडील इथे आलेले आहेत. आपण त्याचं प्लस त्याच्या बायकोचं प्लस आईचं तिघांचंही स्वागत करूया. बघूया काय होत आहे ते. सुधीर तुझं मनापासून स्वागत. तू हसतायस, भीती नाही वाटत आहे? वाटते थोडीशी. मग तुमचं तिघांचंही मनापासून स्वागत. मला सांगा तुम्ही कुठे राहता? मी पुण्याला असतो. तुम्ही आणि वहिनी दोघेही पुण्याला राहता. पुण्याला कुठे राहता? बावधनला. काम कुठे करतो तुम्ही? मी पुण्यातच असतो, मगरपट्टा सिटी मध्ये. मगरपट्टा सिटी सॉफ्टवेअर इंजिनियर. सॉफ्टवेअर राहायला मगरपट्टाला? नाही नाही, नोकरीला मगरपट्टाला. आणि राहायला बावधनला? ओके. आणि तुम्ही? मी हिंजवडीमध्ये काम जॉब. आयटी. बर, लग्न लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे? नाही अगदी व्यवस्थित. बघून चहा पोहे वगैरे खाऊन. तुम्ही मुलच्या कुठल्या? लातूर. लातूर. ओके. तुम्ही मुलचे? मी औरंगाबाद. अच्छा, मी जवळच आहे. औरंगाबाद लातूर फारसं काही लांब नाही आहे. पण व्यवस्थित बघून पत्रिका बित्रिका सगळं बघून टकाट टाक एकदम. चहापोह्याचा कार्यक्रम. बरं, आणि तुमचं शिक्षण कुठे झालं? लातूरला. लातूरला कुठलं कॉलेज? MS बिडवे इंजिनिअरिंग कॉलेज. ओके. काय काय शिकलात तुम्ही तिथे? तिथे म्हणजे 10वी 12वी आणि इंजिनिअरिंग माझं तिथेच झालं. तिथे झालं. ओके. बरं, मला सांगा आजी, तुमच्या मुलाचं जेव्हा लग्न ठरलं, पाहणं झालं, बोलणं झालं, सगळं झालं, तुम्हाला तुमच्या लग्नाची आठवण झाली की नाही? मग त्या 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 तुमच्या लग्नात ज्या ज्या काही गोष्टी केल्या होत्या त्या सगळ्या गोष्टी, पारंपरिक गोष्टी सगळ्या पद्धतशीर झाल्या? अगदी सगळ्या पद्धतशीर. हो, म्हणजे काय काय उदाहरणार्थ काय काय केलं तुम्ही? कारण काय, हल्ली लग्न कसं पटापट होतात, म्हणजे हल्ली लग्न होतात ती लोकांसाठी होतात, आपल्यासाठी होत नाही. हा एक प्रॉब्लेम नवीन निर्माण झालेलं आहे की लोकांना दाखवायचं की सर आपल्याकडे काय काय. एक दिवस आधी वराड येतो. हा बरोबर. मग सिमेंट पूजन वगैरे कार्यक्रम होतो. बरोबर. मग दुसऱ्या दिवशी अक्षता सप्तपदी साडे वगैरे होते. सगळं शिस्तीत एकदम व्यवस्थित. ओके. बरं, मला सांगा लग्न झालं ते तुमच्या मनात काय काय होतं? कारण अरेंज मॅरेज आहे, लव्ह मॅरेज असतं की तुम्ही एकमेकांना ओळखत असता, नवरा बायको किंवा पती पत्नी एकमेकांना ओळखत असतात. पण जेव्हा अरेंज मॅरेज असतं तेव्हा तसं ओळख तेवढी नसते. मग लग्न करून माहेरून सासरी येताना तुमच्या मनात नेमकं काय होतं? जशी सगळ्या मुलींच्या मनात भीती असते तशी थोडीशी भीती होती. म्हणजे काय असेल पद्धती, पद्धती वेगळ्या असतील का, आपण तिथे ऍडजस्ट होऊ का, ते लोक आपल्याला समजून घेतील का, किंवा आपण त्यांना समजून घेऊ का. बरोबर. असं थोडस होतं, पण लगेच म्हणजे लवकर अगदी सगळं सुरळीत चालू झालं एकदम. दोन चार आठवड्यात सगळं एकदम लाईनवर गाडी अगदी. बरं, असा कधी प्रसंग आलेला आहे का, मतभेदाचा काही प्रसंग आलेला आहे का? गेल्या किती वर्ष झाली लग्नाला? साडेपाच वर्ष झाली. साडेपाच वर्षात असा काही प्रसंग आला का की कुठे काही मतभेद, मी भांडण म्हणत नाही, मी मतभेद म्हणतो, मतभेद होऊ शकतात ना, नवरा बायको सुद्धा होऊ शकतात, नवरा बायको सुद्धा मतभेद होऊ शकतात, किंवा होतातच, नवरा बायकोच जास्त होत. तुमचे काही मतभेदाचे प्रसंग काही आहे का? तसे जास्त नाही,
कारण कसं दोघे जॉब करत असल्यामुळे फार कमी वेळ मिळायचा भांडायला, कमी वेळ भांडायला, कमी वेळ. मला, मी तुम्हाला सांगतो, माझं माझ्या माझं लग्न जेव्हा झालं ना तेव्हा पंखा किती वर असावा ह्याच्यावर माझं आणि बायकोचं भांडण झालं. मी 4 वर असावा का 5 वर असावं का 1 वर असावं, म्हणजे इतकं बारीक बारीक गोष्टींनुसार नवरा बायकोची भांडणं होऊ शकतात. किंवा ती व्हायला पाहिजे, त्याशिवाय मजा येत नाही. पण आता तुम्ही दोघी नोकरी करत असल्यामुळे शनिवारीवरच तुम्हाला भांडणं मिळतात, त्यामुळे त्यात भांडायचं कशाला. मग आपण पुढच्या 5 दिवसाची कामं करा किंवा असं काही. सर अमेरिकन स्टाईल झाली नाही का, युरोप किंवा वेस्टर्न कंट्रीज मध्ये असंच झालेलं आहे नाही का. तुम्हाला काय वाटतं आता हे जे मी तुमचा मुलगा आणि तुमची धाकट्या सुनबाई, या धाकट्या सुनबाई आणि मुलाचं कसं चालावं आणि कसं चाललंय तुमच्या मते काय? आई माझ्या मते त्यांचं अगदी छान चाललंय, जसं चालावं तसं अगदी छान. बरं, मला आपला एक प्रश्न असा विचारायचं की तुला सुनी आजच्या तारखेला तुला कोणाच्या हातचं जेवायला आवडतं, आईच्या हातचं का बायकोच्या हातचं? अवघड प्रश्न आहे, पण आता त्याच्यातून कसं आहे आपला गनिमी का आपण नेहमी लक्षात ठेवायचा. कसं आहे, मी आधी म्हणजे आईची सवय मला भरपूर, मी म्हणजे खूप लाडवलेला आईचा, त्याच्यामुळे धाकटा म्हणून. आणि आईच्या काही रेसिपीज जसं की पुरणपोळी आणि कटाची आमटी माझे एकदम म्हणजे अतिशय फेवरेट, आणि ती मिस करतो मी आता. पण आता बायकोच्या काही नवीन रेसिपीज असतात, मॉडर्न रेसिपीज समथिंग. कुठल्या, उदाहरणार्थ? कुठलंही, जसं की खमंग ढोकळा बनवते ती, किंवा खिचडीची कुठली तरी नवीन स्टाईल बनवते. ओके, म्हणजे 2 पदार्थ मायनस झाले तर 2 पदार्थ प्लस झाले. पण मूळ माझा प्रश्न असा आहे की समजा 2 ताटं, 1 आईचं ताट आहे आणि 1 पत्नीचं ताट आहे, तर कसं काय जेवू शकाल तुम्ही, म्हणजे काय जेवाल त्यातलं तुम्ही, कुठल्या ताटात पहिला हात घाला आहे? कठीण प्रश्न. मी देऊ शकते त्याचं उत्तर, कारण अजून मी तेवढी परफेक्ट नाहीये की जेवढ्या आई व्यवस्थित बनवतात प्रत्येक गोष्ट, तेवढी परफेक्ट मला अजून नाही जमत सगळ्या गोष्टी. आईच्या ताटात हा घातला तरी तुला काही नाही वाटणार, कारण मला जरी दिव तरी मी पण आधी त्यांचं टेस्ट करेन, मग माझ्या स्वतःचा टेस्ट करेन. असं तुझा प्रॉब्लेमच सुटला ना, प्रश्नच मिटला मला बायकोने. चल मग आज तुमच्यापैकी काय काय, कोण कोण काय काय बनवणार आहे? मी एक साऊथ इंडियन डिश बनवते, गुंत पांगुलू म्हणून. गुंत पांगुलू. आणि तुम्ही? मी संत्री भात करणार. संत्री भात. तुमच्यापैकी पहिली रेसिपी कोण बनवणार आहे? मी करणार आहे संत्री भात. संत्री भात तुम्ही आधी बनवणार, म्हणजे आता तुला तुझ्या आईकडे जावं लागणार, किचन मध्ये तुला येता येणार नाही, तिकडे फोडणी असते. ओके नाही, ओके. आपण जायचं का किचन मध्ये? किचन मध्ये मावशी तुमचं मनापासून स्वागत स्वयंपाकघरात. परत एकदा सुनील तुझंही मनापासून स्वागत. तू काय टेन्शन वगैरे येऊ नको, टेन्शन काय घ्यायचं आपल्याला, टेन्शन घ्यायचं काहीच कारण नाही, है ना. आता आपल्याला बनवायचं पदार्थ संत्र्याचा संत्री भात. संत्री भात, ठीक आहे. मला साहित्य सांगता काय काय? 1 वाटी बासमती तांदूळ, 2 वाटी संत्री रस, बदाम आणि पिस्ते, काजू, 1 वाटी साखर, डाळिंबाचे दाणे आणि संत्र्याच्या फोडी, थोडीशी मिरी पावडर, तूप, दालचिनी आणि ह्या संत्र्याच्या सालीचं किसून घेतलेली साल. ओके, साहित्य आपलं लिमिटेड आहे, उगाच भाराभर साहित्य नाही, है ना. ओके, साहित्य तर बघितलं, आता आपण कृतीकडे जाऊया. आपण काय करणार पहिल्यांदा? आता आपण तांदूळ धुवून घ्यायचे आणि ह्या रसामध्ये शिजवायचे. ओके, आपण तांदूळ धुवून घेतलेले आहे, आता हे संत्रीचं रस त्यात घालायचं. रसामध्ये भात शिजवायचा. ओके, आपण जे पाण्यात भिजवतो त्याच्यावर डायरेक्ट रस भिजवायचा, डायरेक्ट रसामध्ये शिजवायचा. बरं, आता अजून पाणी घालायला लागेल का आपल्याला त्यात? थोडं नाही, आपण थोडस घातलं तर चालेल, थोडस घातलं तर चालेल. हे दुप्पट प्रमाण साधारण, 1 वाटी तांदूळ असेल तर 1.5 वाटी रस आणि 1/2 वाटी पाणी, ओके, असं घालून शिजवा. चला भात फसकसकी शिजून घेऊया. चालेल, आता आपण बघूया काय करायचं. आता काय करायचं, इथे आम्ही फ्राय पॅन तापत ठेवलेलं आहे. आता तूप घालते, 2 चमचे तूप घालायचं. ओके, साजूक तूप घ्यायचं. दालचिनीचे तुकडे टाकायचे, आता ह्या संत्र्याच्या फोडी टाकायची, आता जेवढा तांदूळ घेतला होता आपण तेवढी साखर टाकायची. खूप गोड नाही गोड असतो, नाही नाही, थोडीशी आंबट चव असते ना संत्र्याची, त्याच्यामध्ये हा भात आंबट गोड खूप छान लागतो. बरं बरं, आणि त्याच्यामध्ये आपण थोडीशी मिरची पावडर टाकायची, म्हणजे थोडासा तिखटपणा येतो, अगदी चिमूटभर आणि किंचित मीठ, म्हणतात ना गोड पदार्थामध्ये मीठ घातल्यानंतर चव चांगली लागते त्याची. ओके, आणि संत्र्याच्या साली कशी? हो, त्याचा स्वाद खूप छान येतो ना संत्र्याच्या सालीचा, आईस्क्रीम मध्ये वगैरे वापरतात
आणि कोलेस्ट्रॉल कमी होतं शरीरातलं. आणि साडीमध्ये ना व्हिटॅमिन्स असतात. ओके, आता मी झाकून ठेवते आणि वा क्या बात आहे. आता वाफ आली भाताला, आपण झाकण काढूयात. आता ओके, हलवून घेते मी भात. आपला भात तयार झालेला आहे का? हो. आता त्याच्यामध्ये सगळ्या शेवटी साधी टाकायच्या, म्हणजे किसून घेतली तर म्हणजे कडू लागणार. आधी घातलं तर कडू लागेल. डाळिंबाचे दाणे परतून झाले आणि बदामाचे आणि काजूची काप परत झाकण. एक वाफ दिली रेडी टू सर्व. बस आपला भात तयार आहे. क्या बात आहे. ओके, आपलं हे तयार झालेलं आहे. आता खायला सुरुवात करायची. पण अजून एक पदार्थ होत आहे सुनबाईंचा, पण तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या ह्याची साहित्य आणि कृती. संत्री भात बनवण्यासाठी लागणारं साहित्य: एक वाटी भिजवलेला बासमती तांदूळ, दोन वाटी संत्र्याचा रस, बदाम आणि पिस्त्याचे तुकडे, एक वाटी साखर, डाळिंबाचे दाणे, संत्र्याच्या फोडी, मिरपूड, तूप, दालचिनी आणि किसलेली संत्र्याची साल. कृती: दीड वाटी संत्र्याचा रस आणि अर्धी वाटी पाण्यामध्ये एक वाटी बासमती तांदळाचा भात शिजवून घ्यावा. एका पॅन मध्ये दोन चमचे साजूक तूप गरम करून त्यामध्ये दालचिनी आणि संत्र्याच्या फोडी घालाव्यात. हे मिश्रण परतून झाल्यावर त्यामध्ये संत्र्याचा रस घालून वाफवलेला भात, एक वाटी साखर आणि मिरपूड घालावी. त्यामध्ये संत्र्याची साल, डाळिंबाचे दाणे, बदाम आणि काजूचे तुकडे घालून एक वाफ काढावी आणि संत्री भात सर्व्ह करावा. Aamhi Sare Khavayye.